31 आणि 1 ला मुंबईमध्ये इंडिया आघाडीची मीटिंग होणार, त्याच्या पूर्वतयारीची ही मीटिंग होती। जवळपास या सगळ्या तयारीचं प्रक्रिया आम्ही करतो आहे आणि जे जे इंडिया आघाडीचे जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांना निमंत्रण कसं द्यायचं, व्यवस्था कशा चांगल्या करायच्या, त्याच्यावरची ही बैठक होती आणि ती पार पडली। बिलकुल आहे, ह्या कारण की आता ही तिसरी इंडिया आघाडीची बैठक आहे, याच्यामध्ये खूप सारे ठराव होणार आहेत आणि खूप सारं कारण की या मीटिंगा ज्या आहेत त्या मीटिंगामध्ये आता पुढच्या तयारीसाठी आणि आपण पाहिलं की कालच माननीय सुप्रीम कोर्टाने राहुलजींच्या ज्याचे खोटे आरोप लावून त्यांना जी शिक्षा खालच्या कोर्टांमध्ये ठोकवली होती ती माननीय सुप्रीम कोर्टाने तिला काल स्थगिती दिली आणि सत्याचा विजय झालेला आहे। त्याच्यामुळे ही जी या ठिकाणची जी बैठक होणार आहे इंडिया आघाडीची मुंबईमध्ये, या बैठकीचं एक वेगळं महत्त्व राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच ताकदीनं मुंबईमध्ये ही बैठक चांगली व्हावी याची ही पूर्वतयारी होती, त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्रित आलेलो होतो आणि सविस्तर चर्चा त्यामध्ये झाली। समान किमान कार्यक्रम तयार होईल का याच्यामध्ये, जसा महाविकास आघाडीने एक समान किमान कार्यक्रम आखलेला होता तसा इंडिया हे आता त्या बैठकीमध्ये जी काही आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आहेत, राहुलजी राहणार, सोनियाजी राहणार आणि सगळेच जेवढे घटक आहेत तेवढे राहतील आणि त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये ती सगळा निर्णय त्यामध्ये होणार आहे आणि त्या पद्धतीचे ठराव त्या बैठकीच्या नंतर आपल्याला प्रेसच्या माध्यम प्रेस वार्तालापाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगण्यात येईल। पण नियोजन करण्यासाठी काही जबाबदारी दिलेली आहे का, नियोजन करण्यासाठी काही जबाबदारी दिलेली आहे का? बघा, आमच्याजवळ शरद पवार साहेब आहेत, आमच्यासोबत उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि ही दोन व्यक्तीच आमच्यासाठी महत्त्वाची आहेत आणि आम्ही आज आपण पाहिलं की आम्ही तिघही या ठिकाणी एकत्रित होतो। संयोजक पदासंदर्भात काही ठरणार आहे का? अभिषेक, एक वेळ संयोजक पद जे आहे एक चर्चा होत होती बेंगलोरमधून, नंतर आता संयोजक पद जे आहे ते शरद पवारांकडे जाऊ शकतं आणि या संदर्भात काही ठरणार आहे का? नाही, MBS याचं संयोजक या बैठकीचं संयोजक हा त्याचा तो इंडियाचा जे ठरावाचा तो विषय आहे तो त्या बैठकीत होणार आहे, या पातळीवरची चर्चा नाही। MBA संयोजक के नाम को लेकर कोई चर्चा हुई है? 31 को इंडिया आघाड़ी की मीटिंग मुंबई में होने जा रही है, उसकी ये चर्चा थी और इसको अच्छे से कैसे करना उसके बारे में ये पूरी सविस्तर एक चर्चा हुई है और ये मीटिंग का एक अलग महत्व रहने वाला है। एक अन्यायी व्यवस्था के विरोध में हमारे नेता राहुल गांधी जी को माननीय सुप्रीम कोर्ट ने जो न्याय दिया है उसमें इसका और ज़्यादा महत्व यहाँ पे बढ़ा है, क्योंकि ये जो इंडिया आघाड़ी ये अन्यायी व्यवस्था को, एक हुकुमशाही व्यवस्था को, एक तानाशाह व्यवस्था के विरोध में एक साथ आई है और उसका पहली जीत कल माननीय सुप्रीम कोर्ट ने उसको सिक्का मोहर्तब किया है और इसलिए इस मीटिंग का अलग महत्व रहने वाला है और इसलिए युवा तैयारी के लिए हम लोग इकट्ठा है। संजय राउत ने कहा कि शिवसेना उद्धव ठाकरे इस बैठक में पहुंच होंगे, कांग्रेस और एनसीपी सहयोग में रहेंगे, आप कह रहे हैं MBA इसका होस्ट होगी, एक्चुअली में बहुत महत्वपूर्ण है। संजय राउत ने जवाब दिया आपको कि हम तीनों साथ रहेंगे, ऐसा उनने कहा है तो तीनों साथ ही रहने वाले ना। राहुल गांधी का भव्य स्वागत किया जाएगा। क्या क्या आपके सत्ता वाली सरकार में तो ये गैर साथी थे, हमने बोला ना कि आप तीनों हम लोग इसमें का सहयोग रहेगा और एक अच्छा मीटिंग का आयोजन यहाँ पे किया जाएगा। मेरी सरकार को, क्योंकि यहाँ पे कई मुख्यमंत्री जी आने वाले हैं, कई VVIPs आने वाले हैं,
सरकार के साथ हमारे अपोजिशन लीडर खुद उनको लेटर देंगे कि ऐसी एक मीटिंग रखी गई है, ये सब इम्पोर्टेंट लोग यहाँ पर आने वाले हैं। और खुद मुख्यमंत्री जी ने डीजी हो, होम सेक्रेटरी हो, चीफ सेक्रेटरी हो, इनके साथ बैठकर एक मीटिंग करें और इसकी पूरी जो प्रोटोकॉल जो उसकी तैयारियां होती है वो हमारे अपोजिशन लीडर मुख्यमंत्री से बात करें। राहुल गांधी को सुप्रीम कोर्ट से राहत मिली है तो क्या जब वो आएंगे तो भव्य स्वागत किया जाएगा? एक अलग उत्साह है राहुल गांधी को सुप्रीम कोर्ट से राहत मिलने के बाद जब वो यहाँ पहुंचेंगे तो? बिल्कुल बिल्कुल, हम गांधी जी के विचारधारा के साथ चलने वाले लोग हैं, हम शाहफुले अम्बेडकर विचारधारा के साथ चलने वाले लोग हैं और एक सत्य की जीत माननीय सुप्रीम कोर्ट ने हमारे नेता राहुल गांधी जी के पक्ष में दी है, तो इसलिए ये तो खुशी का माहौल है। हम सिर्फ कांग्रेस वाले ही नहीं मना रहे, पूरे देश में आज मुझे खुशी, जो लोग पॉलिटिक्स में नहीं है वो भी लोगों का, आज मैं सुबह से कई लोगों से बात कर रहा था, उन्हें तो कल खुशी मनाई, घर में केक काटे, जिनका राजकारण से कोई संबंध नहीं, कि वो नहीं चाहते कि जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था में एक तानाशाह प्रवृत्ति जो बनी हुई है उसके विरोध में लोगों में भी खुशी हुई और आम लोगों ने भी कल खुशी मनाई है। सर, समन्वय समिति में जो कमेटियां बनाई गई है जिस तरह से एक कई सारी वीआईपीज आएंगी तो तीनों पार्टियों की कोई कमेटी होगी या अलग अलग किसी को कोई जिम्मेदारी दी गई है? बिल्कुल, हमारे तीनों दलों के पांच पांच लोगों का एक ग्रुप बनाया हमने, उसमें हमारे तरफ से अशोक चौहान जी के नेतृत्व में एक टीम हमने पांच लोगों की बनाई है, वो शरद पवार जी के ग्रुप से और उद्धव ठाकरे ग्रुप से उनके भी पांच पांच लोग, ऐसा ग्रुप फिर उनके नीचे में बहुत सारी कमेटियां बनेंगी, लेकिन पार्टी की तरफ से हमने अशोक चौहान जी के नेतृत्व में एक टीम हमने पांच लोगों की दी है। क्या नए कोई अलाइज जो है उसको भी जोड़ा जा सकता है देश भर से या फिर भारत से? वो लेवल पे चर्चा होगी, वो ये लेवल ना संयोजक के नाम पर चर्चा हुई है क्या? ऐसा कैंस लगाया जा रहा था कि शरद पवार साहब को नहीं, ये तो उनके लेवल की बात है, जब वो मीटिंग होगी उसमें वो डिसाइड करेंगे, ये लेवल की चर्चा नहीं, वो विषय कोई नहीं हुआ, वो विषय कुछ नहीं हुआ। किसी के प्रमाण पत्र की हमें जरूरत नहीं, हम शाहफुले अंबेडकर विचारधारा को मानने वाले कांग्रेस पार्टी है, इसलिए हमें किसी के प्रमाण पत्र की जरूरत नहीं है। अभिषेक दोन प्रश्न आहे, एक तर सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की 70 हजाराचा घोटाळा जो झाला होता त्यावेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे शरद पवार होते त्यांच्या संबंधात होते, ती राष्ट्रवादी वेगळी होती, आताची राष्ट्रवादी वेगळी आहे। खोटारडे जी मानसिकता आहे, व्यवस्थे वेळेप्रमाणे आपल्या शब्दाला बदलणारे, जी काही मानसिकता असलेली जी बीजेपीची नेते मंडळी आहे त्यांच्याबद्दल काय बोलावं? 70 हजार कोटीचा एरिकेशन घोटाळा हा कोणाच्या नावानं निघाला होता? त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि तो कोणाच्या नावानं निघाला होता तो आपल्याला माहिती आहे। नरेंद्र मोदीजी भोपाळमध्ये जे भाषण करत होते त्यांनी 70 हजार कोटीच्या एरिकेशन भ्रष्टाचाराची गोष्ट केलेली होती। आता भाजपचे नेते आता ते किती भ्रष्टाचारी आहेत ते पुढच्या अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळतील। आमच्याजवळ आता आम्ही हे जे मंत्रिमंडळात अनेक मंत्री आता आहेत भाजपचे, याच्यात अनेक मंत्री त्यांनी इतक्या 125 वर्षामध्ये कसा भ्रष्टाचार केला त्याच्या आमच्याजवळ सगळे पुरावे आलेले आहेत आणि त्याचा सगळा हिशोब आम्ही विधानसभेत आमच्या अपोजिशन लीडर मांडतील। आमच्याजवळ सगळ्या, कारण की मग आता हे जे लोकांवर बोट उचलणारी लोकं यांच्याकडे 4 बोटं आहेत आणि भ्रष्टाचारी लोकांना मंत्रिमंडळात घ्यायचं आणि त्यांना भाजपच्या याच्यामध्ये आलेत की ते शुद्ध झालेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं, जीएसटीच्या माध्यमातून गोरगरिबाचे सामान्य जनतेचे पैसे लुटणं आणि त्या माध्यमातून आपल्या मूळभर मित्रांचा कर्ज माफ करणं आणि त्या पैशाची उलटफेर करणं, हे जे भ्रष्टाचारी व्यवस्था दिल्लीत आणि राज्यात बीजेपीच्या रूपानं बसलेली आहे यांचा खरा चेहरा, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या व्यवस्थेचा खरा चेहरा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही उघडकीस आणू। त्यामुळे ह्या अशा गोलगोल फिरवणाऱ्या मानसिकतेच्या लोकांच्या बद्दल काय प्रतिक्रिया जास्त द्यावी असं मला वाटत नाही। हाच महत्वाचा मुद्दा, प्रकाश आंबेडकरांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला होता, त्यांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस हे जाती वगैरे ह्या गोष्टी वाढतील आणि ही तेढ वाढली तर काँग्रेस सगळ्यामध्ये तटस्थ राहिलं त्यांचं आहेच आम्ही तटस्थ।
मोहब्बतच पाहिजे ना, कोणाला पाहिजे दुश्मनी करायची कोणाची गरज आहे? ज्याला करायची असेल त्यांनी करत. काँग्रेस हा हिंसेचं कधीच समर्थन न करणारा पक्ष आहे. अहिंसेचा मार्ग जे तथागत भगवान गौतम बुद्धाने दिलेला मार्ग आहे, महात्मा गांधींनी दिलेला मार्ग आहे, तोच काँग्रेसने स्वीकारलेला आहे. त्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.